आणि याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30 च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. थँक्यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याने मला वाटतं एक वेगळ्या पद्धतीने पुनीत झालेलं जे लंडनमधलं घर आहे त्याच्या खरेदीची प्रक्रिया ही राज्य शासनाने या वर्षीच्या अगदी सुरुवातीपासूनच सुरू केली होती, पण आता अगदी ऑगस्ट संपत आला तरी सुद्धा जो एक वेळ लागला तो नेमका कशामुळे लागला? तर या संदर्भामध्ये आम्ही 3 फेब्रुवारी 2000 राज्य शासनानं राज्य मंत्रिमंडळानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये ज्या घरामध्ये राहत होते ते घर राज्य शासनानं खरेदी करावं या संदर्भातला निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यानंतर जी कार्यवाही ती कार्यवाही सुरू करण्याचं त्याप्रमाणे घरमालकाला आपल्याला जी रक्कम द्यायची होती त्यांनी आम्हाला जी आस्किंग प्राईस सांगितली होती 31 कोटी तर त्या संदर्भामध्ये आम्ही 2 व्हॅल्युअर त्याच्यात नेमले होते. एक सेडॉन म्हणून आम्ही जे सॉलिसिटर नेमलेला होता त्याच्या सेडॉनच्या मार्फत आम्ही एक सर्वेअर त्याच्या ठिकाणी नेमलेला होता. दुसरा इंडियन हायकमिशननं आम्हाला एक सर्वेअर दिला होता. तर या 2 सर्वेअरचं सर्वे आल्यानंतर जी आस्किंग प्राईस त्यांनी जी दिली ती आस्किंग प्राईस जी योग्य आहे किंवा नाही किंवा किती किंमत द्यायची त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता. आम्ही लंडनला पण त्या संदर्भात गेलो होतो, परंतु आम्हाला जे सॉलिसिटरनं आम्हाला जो सर्वेअर नियुक्त करून दिला होता तर साधारणतः तो सर्वेअरचा रिपोर्ट आमच्याकडे लवकर आला. मे महिन्यामध्ये आमच्याकडे 20 तारखेच्या दरम्यान तो रिपोर्ट आला. दुसरा इंडियन हायकमिशननं जो रिपोर्ट आम्हाला जो सर्वेअरचं जो व्हॅल्युएशन द्यायचं होतं तो रिपोर्ट यायला आम्हाला वेळ लागला. साधारणतः तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आला आणि त्याच्यामुळे तो सर्वेअरचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट विषय आल्यामुळे त्या ठिकाणी वेळ झाला, परंतु महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्याच्यामध्ये कुठेही उशीर झालेला नाही आहे आणि म्हणून त्याला थोडासा वेळ लागलाय. आता राज्य सरकारची यापुढची नेमकी जी आता मला वाटतं कराराचा आदान प्रदानाची प्रक्रिया होणार आहे पुढच्या 2 दिवसात ती नेमकी काय? याच्यानंतर राज्य सरकार आता त्यांनी आम्हाला जो आम्ही त्या संदर्भामध्ये ऑलरेडी इंडियन हायकमिशन जे आमचे त्या ठिकाणी मध्यस्थ आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या संदर्भातला जो हुकार आहे आस्किंग प्राईस त्यांनी जी म्हटलेली आहे ती आस्किंग प्राईस आपण देण्यासंदर्भात आमचं या झालेलं आहे आणि त्या संदर्भात तिकडची सकारात्मक भूमिका इंडियन हायकमिशननं आम्हाला कळवलेली आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भातला जो करार आहे तो करार आता आम्ही 2 दिवसात साधारणतः होईल आणि त्यानंतरचा एक्सचेंज ऑफ कॉन्ट्रॅक्टची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करून राज्य सरकार ते घर घेण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलेल. म्हणजे करार कधीपर्यंत पूर्ण होईल आणि ती वास्तू आपल्या ताब्यात कधी येईल? साधारणतः आमच्या आम्ही जो एक अंदाज ठरवतो की कमीत कमी 4 सप्टेंबरपर्यंत एकूण जो करार आहे तो झाला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जर थोडाफार विलंब लागला काही गोष्टींचा तर साधारणतः 25 सप्टेंबरपर्यंत ही संपूर्ण प्रोसेस आम्ही करून राज्य शासनाच्या ताब्यात हे घर येईल. त्यानंतर योजना काय असेल? कारण इंदू मिलच्या जागेचा प्रश्न जो आता अगदी मार्गी लागत आलेला असला तरी त्याचंही अजून भूमिपूजन झालेलं नाही, आपण लंडनमध्ये वास्तू घेतोय, राज्यातल्या जनतेच्या दृष्टिकोनातून जर का पाहिलं तर नेमका काय फायदा होऊ शकेल? हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी म्हटले जातात, या देशातील समस्त बहुजनांचे कैवारी म्हटलं जाते. त्यांनी स्वतःचं आयुष्य या सामान्य दलित शोषित आणि बहुजन समाजासाठी खर्च घातलं. त्याच्यामुळे आणि हे सार्वभौम ही जी लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही आपण मानतो त्याचे प्रतीक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा संपूर्ण समाजाचा दृष्टिकोन, बरेचसे लोक त्यांच्याकडे ईश्वर की देव असल्यासारखे जो दुर्बल समाज आहे जो शोषित घटक आहे तो त्यांच्याकडे त्या पद्धतीनं पाहतो आणि त्याच्यामुळे अनेक लोकांच्या जनभावना मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरी राहत होते तो घर लिलावात जेव्हा निघाला होता तेव्हा राज्य सरकारनं तो घर खरेदी केला पाहिजे या संदर्भात अनेकांनी राज्य सरकारकडे मागणी केली. मागील 2 वर्षापासून तो प्रस्ताव तसाच पडून होता. आमची सरकार आली आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं का हे घर घेतलं पाहिजे, लोकांच्या जनभावनेचा आदर केला पाहिजे, तर त्यादृष्टीनं आम्ही कार्यवाही केली आणि लगेच जानेवारी महिन्यामध्ये त्या संदर्भातलं आम्ही लेटर ऑफ इंटेंट पाठवलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातली सकारात्मक भूमिका घेतली आणि आम्ही ती कार्यवाही केली. त्याच्यामुळे जनभावनेचा आदर आणि जे दलितांचे मशिया म्हटले जाते या देशातील बहुजनांचे मशिया म्हटले जाते ते लंडनमध्ये ज्या घरात शिकत होते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये राहत असताना त्यांचं एक प्रतीक म्हणून त्या ठिकाणी त्यांचं मोठं मेमोरियल व्हावं या जनभावनेचा आदर लक्षात घेऊन आपण ते घर घ्यायची कार्यवाही. पण ते घर प्रत्यक्ष ताब्यात आल्याच्या नंतर स्मारक कशा प्रकारचं असेल आणि
त्याच्यापासून एक प्रेरणा मिळावी संपूर्ण जगाला आणि भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला, यासाठी नेमक्या काय योजना आहेत? त्या संदर्भात एकदा घर खरेदीची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी राहत होते का युरोपात अनेक ठिकाणी ते राहत होते. तर युरोपातील किंवा पाश्चात्य देशातील लोकांना परमपूज्य बाबासाहेब हे कोण आहेत हे पण माहीत व्हावं, किंवा लंडनमधून भारतातून जी अनेक पोरं त्या ठिकाणी शिकायला जातात, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जातात, या सर्वांना किंवा बरेचशी लोकं आज भारतातून लंडनमध्ये फिरायला जातात, तर या सर्वांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहत होते त्याचं वेगळं एक कुतूहल आहे. तर ते सर्व लोकांना त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. त्या दृष्टीनं त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचं मेमोरियल निर्माण व्हावं, त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक निर्माण व्हावं असा उद्देश एक उद्देशाने त्या ठिकाणी जे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अनेक पोरं शिकत असतील त्या पोरांना त्या ठिकाणी राहता येईल का या संदर्भातला एकूण विचार हे घर खरेदी झाल्यानंतर आम्ही करणार आहोत. आणि त्यासाठी मग राज्य सरकार असेल, इंडियन हाय कमिशन असेल किंवा तिथंची अनेक आंबेडकराईट संस्था काम करतात, फॅबो असेल किंवा अजून जे महाराष्ट्रामध्ये जे अनेक सामाजिक चळवळीशी जुळलेले लोक आहेत त्या सर्वांची एक समिती तयार करून त्यानंतर संपूर्ण कार्यवाही अशा समितीच्या मार्फत त्या ठिकाणी कशा प्रकारचा स्मारक उभारावा त्या संदर्भातली कार्यवाही करण्यात येईल. आणि ही वास्तू मूळ रूपात त्याचं जतन करावं, त्याचं संवर्धन करावं याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. नक्की त्या संदर्भातले जे वास्तूचं संवर्धन करावं यासाठी इंडियन हाय कमिशन त्या ठिकाणी असेल आणि मी जी म्हटली ती समिती पण त्या ठिकाणी कार्य करेल तेव्हा समितीचं पण काम त्या ठिकाणी असेलच. मला असं वाटतं इंडियन हाय कमिशनचं भारतीय जो उच्चायुक्त आहे त्यांचं एक खूप महत्वाचं योगदान याही पुढच्या काळामध्ये असणार आहे, आतापर्यंत सुद्धा होतं, त्याबद्दल काय सांगाल? इंडियन हाय कमिशननं या संदर्भामध्ये अत्यंत सकारात्मक भूमिका आतापर्यंत पार पाडली आहे, भविष्यात पण त्यांचं सहकार्य आम्हाला असंच राहील. कारण आता महाराष्ट्र सरकारनं जरी ती वास्तू खरेदी केली तरी पण महाराष्ट्र सरकार वेळोवेळी त्या ठिकाणी जाणार नाही, तर त्यामुळेच त्या ठिकाणी इंडियन हाय कमिशन मग त्या ठिकाणी समिती एखादी दुरुस्ती त्या ठिकाणी आलं किंवा स्मारक कशा रीतीनं उभारायचं, भविष्यामध्ये त्याचं जतन कशा रीतीनं केलं जाईल या सर्वांची देखभाल करण्याचं काम, या सर्वांवर पाहण्याचं काम, त्या किंबहुना त्याच्यावर नियंत्रण जरी करायचं काम इंडियन हाय कमिशनच्या माध्यमानं होईल. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत इंडियन हाय कमिशनची भारतीय उच्चायुक्ताची जी सकारात्मक भूमिका राहिली अशीच सकारात्मक भूमिका भविष्यात पण राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं जेव्हा चर्चा होते तेव्हा आंबेडकरी जनतेच्या मनातला जो अगदी त्याला जोडून असलेला प्रश्न आहे तोच मी तुम्हाला आता यापुढे विचारणार आहे. मुंबईमध्ये दादरमध्ये सुद्धा स्मारक व्हायला पाहिजे अशी खूप जुनी मागणी आहे, आपण ती तत्वता मान्य केलेलीच आहे, त्यादृष्टीने काही पावलं सुद्धा उचललेली आहेत, त्याची नेमकी पूर्तता होणार कधी? नक्की या संदर्भात आम्ही म्हटलंय की राज्य सरकार अत्यंत सकारात्मक आहे आणि त्या संदर्भात पण आम्ही कार्यवाही करणारच आहोत. आणि हे जे लंडन मधलं स्मारक आहे त्याचंही लोकार्पण कधीपर्यंत होऊ शकेल? साधारणतः आता 125 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वर्ष आहे, समता व न्याय वर्ष म्हणून आम्ही साजरा करत आहोत, त्याच्यामुळे या वर्षातच या लंडनमधील जे स्मारक आहे बाबासाहेबांचं त्याचं लोकार्पण व्हावं अशी सर्वसामान्यांची पण भावना आहे आणि आमच्या सरकारची पण भावना आहे, आदरणीय मुख्यमंत्र्यांची पण भावना आहे, त्याच्यामुळे या भावनेचा आदरच आम्ही करून सर्वांच्या सहमतीनं या 125 जयंतीच्या वर्षातच या वास्तूचं लोकार्पण केलं जाईल. या जयंती वर्षानिमित्त जे विविध कार्यक्रम राज्यभरात आयोजित होणार आहेत त्यासाठी 125 रुपयांच्या निधीच्या मंजुरीचा निर्णय आजच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला, या निर्णयाबद्दल आणि जे उपक्रम आपण वर्षभर राबवणार आहोत त्याबद्दल काय सांगाल? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची 125 जयंती आम्ही यावर्षी समता व न्याय वर्ष म्हणून साजरी करत आहोत आणि त्या संदर्भामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टीचा 125 रुपये राज्य सरकारनं त्यासाठी तरतूद केलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 125 100 रुपये त्याच्यामध्ये मत्ता निर्माण व्हावी, 25 जे अनेक कार्यक्रम आहेत घ्यावं असं सरकारनं ठरवलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये त्या बाबतीतली जी आमची भूमिका आहे त्या ठिकाणी आम्ही इंदू मिलच्या जागेचा पण शुभारंभ त्या ठिकाणी करता येईल तो शुभारंभ करणे किंवा केंद्र सरकारनं स्थापन केलेला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पण असा एखादा प्रतिष्ठान निर्माण करणे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनांशी जे निगडीत असलेले
ऐतिहासिक स्थळ आहेत, त्या ऐतिहासिक स्थळांना त्यांचं सौंदर्यीकरण करून त्यांना पर्यटन स्थळं म्हणून विकसित करणे, अशा अनेक गोष्टींचा आम्ही यामध्ये समावेश केलेला आहे. निवडक काही दलित वस्त्यांना घेऊन त्याच्यासाठी त्या डॉक्टर आंबेडकर स्मार्ट दलित वस्त्यांचा निर्माण करता येईल का, जसं स्मार्ट सिटी जशा निर्माण करण्याचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जसा एक ह्या केलंय, तशा प्रकारचे दलित वस्त्यांचा आपल्याला विकास करता येईल का या संदर्भात पण आम्ही विचार करतात. अशा प्रकारचे अनेक कामं या शासकीय उत्सवी आणि एका दिवसापुरताचा कार्यक्रम न करता स्थायी स्वरूपाचा आणि काहीतरी लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडवतील असे अनेक कार्यक्रम आपण या निमित्ताने करणार. या संदर्भामध्ये असे अनेक कार्यक्रम आहेत आम्ही ठरवल्याप्रमाणे, त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक असे जे स्मार्ट दलित गावं तर निवडणारच आहोत, परंतु जेवढ्या आमच्या तालुक्या आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपण स्वयंरोजगाराचे संदर्भामध्ये कौशल्य विकासाच्या संदर्भानं 125व्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी 125 बेरोजगारांना आपल्याला रोजगार देता येईल का या संदर्भातला पण विचार आहे. असे अनेक कार्यक्रम आम्ही तर असे अनेक कार्यक्रम यावर्षी घेण्याचा ठरवलेला आहे आणि नक्कीच मला वाटते या कार्यक्रमाच्या माध्यमानं परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांची 125वी जयंती मोठ्या उत्साहानं संपूर्ण देशात वा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये समता व न्याय वर्ष म्हणून साजरी व्हावी आणि संपूर्ण जनमानसाच्या शेवटच्या माणसापर्यंत आम्ही जावं अशी आमची भूमिका या मागची आहे. खरं मला वाटतं या निमित्ताने आपण केवळ राज्यात आणि देशात नाही थेट लंडनपर्यंत आणि लंडनच्या रूपातून पूर्ण जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विचारधन आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाची जी एक वेगळी उंची आहे ती या निमित्ताने आपण जगासमोर मांडू. आपण इथे आलात आणि आमच्याशी या एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केली, याबद्दल धन्यवाद. थँक्यू.